सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी गणेशोत्सवासाठी थेट दुबईवरून भारतात आली. सोनालीनं नेहमीप्रमाणे भावासोबत स्वतः पर्यावरणपूरक बाप्पा साकारले. यावेळी सोनालीनं महिलांवरील विघ्न दूर कर असं साकडं विघ्नहर्त्याकडे घातलं. जेएसबी सेवा मंडळाकडून गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. पादुकांचं आगमन झालं असून मुंबईतील प्रसिद्ध असणारा गणपती अशी जेएसबी मंडळाची ओळख आहे. श्रीमंत गणपती म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. मुंबईतील सर्वात शिस्तबद्ध मंडळ अशी या मंडळाची ओळख आहे. यवतमाळच्या उमरखेडमध्ये नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीनं चला बनवू या मातीचे गणराया या स्पर्धेत 196 बालकलावंतांनी एकाहून एक सुंदर मातीच्या मूर्ती घडवल्या. पर्यावरणपूरक उत्सवाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरारीनं सहभाग नोंदवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे. दुपारी 12 उद्धव ठाकरे सहपरिवार लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चांगलंच सुनावले. केजरीवालांना जेलमधून फायलींवर सह्या करण्यास न्यायालयानं मनाई केली. त्यामुळे दिल्ली सरकारच्या शेकडो फायलींचा प्रवास थांबणार आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते. अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या घरात बाप्पाचं आगमन पार पडले. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या घरी देखील गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना पार पडली. सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तासगाव कोवटे महांकाळ मतदारसंघात माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या सोबत राहण्याचं जाहीर केलंय. लोकसभेसारखं विधानसभेला देखील घोरपडेशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलंय. जो कोणी मराठा आरक्षणासाठी लढा देत असेल त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र जो कोणी मराठा आरक्षणाच्या आडून राजकारण करत असेल त्याला आमचा पाठिंबा नाही असं वक्तव्य नानासाहेब जावळे यांनी केलंय. 30 वर्षांपासून छावा संघटना आरक्षणासाठी लढा देत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. अमरावती विभागात 2.26 लाख हेक्टर शेतीला अतिवृष्टीचा फटका बसलाय. तूर सोयाबीन कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालंय. 4 दिवसात पाऊस आणि पुरामुळे 10 जणांचा बळी गेला असून 203 जनावरांचा मृत्यू तर 929 घरांची पडझड झाली आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.